नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, नुकताच सावरकर चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण चंद्रशेखर साने सरांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख, म्हणजे खरं तर गरज नाहीये पण तरी एक औपचारिकता म्हणून मी करून देते. सावरकर अभ्यासक आहेत, लेखक आणि वक्ते आहेत. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक जे दादरला आहे त्याचे कार्यकारिणी सभासद आहेत आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ जे आहे त्याचे ते आजीवन सभासद आहेत. अनेक नियतकालिकांमधून सावरकर आणि इतिहास विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. सावरकरांच्या विविध पैलूंवर भाषणं आणि मुलाखती त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसंच सोशल मीडियातून सावरकरांविषयी सातत्याने प्रबोधन आणि विरोधकांना सडेतोड आणि परखड उत्तरं ते देत असतात. सावरकरांच्या रत्नागिरीमधील समाज क्रांतिकार्यावर आधारित समाज क्रांतिकारकांची यशोगाथा या माहितीपठाची संकल्पना आणि दिग्दर्शन सरांचं आहे आणि महाराष्ट्रातील 25 हून जास्त कारागृहांमध्ये चांगले नागरिक घडवण्याच्या दृष्टीने सावरकरांवर कार्यक्रम घडवण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. आज सरांचा हा सगळा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत. सर, सुरुवातीला मी असंच विचारेन की घरात तुमच्या कसे संस्कार झाले आणि सावरकरांचं प्रेम तुमच्या घरातूनच तुम्हाला, म्हणजे त्याचं तुम्ही संपर्कात आलात हे थोडस जाणून घ्यायचंय. साधारण 10वी मध्ये असताना शाळेच्या वर्षात, आपण आता साधारणपणाने सावरकरांवरचे धडे म्हणजे काय, माझी जन्मठेप मधला एखादा धडा किंवा इतिहासात जे काय 4 पानं. पण काय झालं, माझे आजोबा विष्णुकृष्ण अभ्यंकर, तर त्यांचा सावरकरांशी चांगला परिचय होता. हिंदू सभेच म्हणजे सावरकर त्यांच्या बडोद्याच्या घरी पण आलेले होते. तर त्यांच्याकडे सगळी पुस्तकं होती सावरकरांची, जे जे काळ प्रकाशांनी खंड काढले सावरकर साहित्याचे ते सगळे त्यांच्याकडे होते आणि ते योगायोगाने अगदी माझ्या वाचनात आले आणि मी खूप प्रभावित झालो. त्यांनी संस्कारक्षम वय होतच आणि एकंदर वाचनाची आवड होती, त्यामुळे फक्त एकांगी वाचन नव्हतं, म्हणजे मी सगळं वाचायचो. म्हणजे दोन्ही वैचारिक वाचन होतं, कथा कादंबऱ्याही होत्या, पण वैचारिक वाचन जास्त आवडायला लागलं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला शेषराव मोरे सरांची पुस्तकं, सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास आणि सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, नाही सावरकरांच्या समाजक्रांतीचा सत्य आणि विपर्यास, ही दोन्ही पुस्तकांनी मला अजून त्याच्यामध्ये खूप छान दृष्टी मिळाली वेगळी. मग वेगवेगळ्या लेखकांची वाचत होतो आणि योगायोग अजून असा की मी माहीमला राहत होतो आणि मला अचानक शोध लागला की सावरकर सदन, सावरकर इथे राहत होते. मी जाताना रस्त्याने बालभवन शेजारी, शाळेच्या शेजारी दिसलं, म्हणून मी सहज आत गेलो आणि जे आजोबांकडे यायचे बाळाराव सावरकर, ते त्यांचं तिकडे वीर सावरकर प्रकाशन संस्था चालवायचे, सावरकरांची पुस्तकं ते हे करायचे. तर त्यांच्याशी भेट झाल्यावर त्यांनी चांगलं माझं स्वागत केलं, कारण त्यांची आणि माझ्या आजोबांची ओळख होती. आणि मग हळूहळू सगळी मंडळी तिथे खूप भेटायला लागली मला जुन्या काळातली. थोडस काय, आता जी म्हणजे तरुणांची जी आज ओढ दिसते ना सावरकर, तेवढी तेव्हा नव्हती. म्हणजे मी त्या मनाने माझं सर्कल जे होतं ते जास्तीत जास्त एज 60 पुढचे लोक ज्यांनी प्रत्यक्ष सावरकरांना बघितलंय असे लोक, बाळाराव सावरकर असतील, जुगळेकर डॉक्टर असतील, रवींद्र रामदास असतील, इव्हन अगदी बाबूजींशी कधी कधी भेट व्हायची तिथे, तर अशा सगळ्या लोकांच्या सहवासातून त्यांच्या आठवणीतून सावरकर अजून उलगडत गेले आणि सावरकरांचा अभ्यास मी खऱ्या अर्थाने सुरू केला तिथून. अच्छा, सावरकरांचं साहित्य म्हणजे विपुल प्रमाणात आहे, तर तुम्हाला भावलेलं त्यांचं एखादं पुस्तक त्याविषयी आणि ते पुस्तक का तुम्हाला आवडलं त्याविषयी जाणून घ्यायला. बरोबर, सावरकरांचं आपण मूळ जर आता कसं आहे, सावरकर हे 2 विभागात आहेत त्यांचं आयुष्य. म्हणजे एक अंदमान पूर्वीचे सावरकर आहेत, अंदमान नंतरचे. अंदमान पूर्वीचे सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारक आहेत, हिंदू मुस्लिम ऐक्याचेही पुरस्कर्ते. म्हणजे एक आपण काय म्हणू, धर्मनिरपेक्ष या पद्धतीने. पण जेव्हा अंदमानामध्ये सावरकरांना अनुभव आले, त्यांचा कुराणाचा अभ्यास झाला, त्यावेळेला त्यांना तिथली एक वेगळी लक्षात आलं की ह्याच्या मागचे अजून काय संकल्पना आहेत आणि त्याच्यानंतरचे जे हिंदुत्ववादी सावरकर आहेत तर ते सुद्धा मला कळायला लागले. म्हणजे आधी आता कसं झालंय, सशस्त्र क्रांतीचा काय आता आपल्याला करायची नाहीये,
पण समर्थ आणि असं हिंदू राष्ट्र, सावरकरांनी हिंदू राष्ट्रची कल्पनेमध्ये राजनीतीचं हिंदूकरण, हिंदूंचं सैनिकीकरण आणि देशाचं औद्योगिकीकरण हे तिसरं सहसा सांगितलं जात नाही. इंडस्ट्रीयलायझेशन हे त्याच्यात होतं पण ते जरा कमी सांगितलं जातं. तर ते मांडलेलं आहे आणि त्याची आज आपल्याला गरज आहे. तर त्यामुळे दोन सावरकर वेगळे आहेत. तर हिंदुत्ववादी सावरकरांचा जर आधी आपण विचार केला तर हिंदुत्व हा ग्रंथ त्यांचा, हिंदू राष्ट्र दर्शन म्हणजे त्यांचं जे अध्यक्षीय भाषणांचा संच आहे तो, ही दोन महत्वाची. त्याच्याशिवाय ही दोन म्हणजे मी आधी सांगितलं. आत्मचरित्र म्हणजे सावरकर काय आहे हे समजून घ्यायला त्यांच्या माझ्या आठवणी आत्मचरित्र आहे किंवा माझी जन्मठेप आहे तर ते समजून घ्यायला पाहिजे असं मी सांगेन. आणि इतिहास लेखन सावरकरांचं म्हणजे सहा सोनेरी पाने आहे, हिंदू पदपातशाही आहे. हिंदू पदपातशाहीचा अजून एक मी एक विशेष म्हणून तुम्हाला सांगेन की हुतात्मा भगतसिंग यांनी काही त्यांची जेल डायरी ते लिहित होती जेलमध्ये असताना, तर त्यांनी सावरकरांच्या या पुस्तकातले जे आपल्याला पटकन काय वाटतं की 1857 समोर एवढंच त्यांनी छापलं परत रिप्रिंट केली, पण हिंदू स्वच्छाशी काय संबंध, भगतसिंग तर कम्युनिस्ट विचारांचे होते. पण गंमत म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे भगतसिंग यांनी अनेक वेगवेगळी असे उतारे आवडले लिहून घेतलेत आणि भारतीय लेखकांपैकी सर्वात जास्त त्यांना आवडलेले सहा उतारे त्यांनी ह्या पुस्तकातले घेतलेले टिपून घेतलेत. त्याच रामदासांचे काही हे आहेत अवतरण. तर हा मला विशेष वाटतो, तर हा तरी भाग आपण वाचला पाहिजे. त्याच्याशिवाय बुद्धिवादी सावरकर आहेत, म्हणजे त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध आहेत किंवा सावरकरांच्या गोष्टी या नावाने त्यांनी जी काही प्रबोधनात्मक केलेले आहेत ते आहे. तर आता सावरकर साहित्य सगळंच वाचण्यासारखं आहे, म्हणजे मी असं काव्य आहे त्यांचं, महाकाव्य आहे. सावरकरांचं एक आध्यात्मिक अँगल बघायचं तर सप्तर्षी नावाच्या काव्यात जास्त चांगला दिसतो. आणि आता स्वतः लेखक म्हणून घडताना तुम्हाला सावरकरांचं साहित्य नक्कीच उपयोगाला आलं असेल, तर स्वतः लेखक व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं? मी तुमच्या लिखाणाबद्दल माझं कसं झालं, 10वीपर्यंत काही मी असं खूप 8वी 9वीपर्यंत मराठी विषयात असं काही खूप मी हे नव्हतो, पण मला 9वीपासून जाणीव झाली वया म्हणजे याच्यात 13-14 वर्षी की आपण चांगलं लिहू शकतो. आणि 10वीत वगैरेही चांगलं आलं आणि नंतर ह्याच सुमाराला एक साप्ताहिक विवेक जे आहे हिंदुस्तान टाइम्स, तर त्यांची एक कथा स्पर्धा होती घर विषयावर आणि घर या विषयावर कुठलीही विषय घेऊन कोणतीही कथा लिहायची, तर त्याच्यात मी लिहिली कथा. म्हणजे मला काय असं वाटलं नाही की काय म्हटलं त्याला पाठवून देऊ, तर त्या महाराष्ट्रभर होती चांगले त्याला हे पण म्हणजे आय म्हणतो आपण परीक्षक सुद्धा खूप मोठमोठे नावाजलेले लेखक होते. तर मला त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस मिळालं कथा स्पर्धेत, दिवाळी अंकाची कथा स्पर्धा होती. आणि मग म्हणजे असं मला एक जाणीव झाली की आपण आता लिहितोय ते लोकांना आवडतंय. पण तेव्हा आत्तासारखा सोशल मीडिया नव्हता, आपण लिहिलेलं पत्र छापून आलं वृत्तपत्रात वगैरे किंवा याच्यात तरी सुद्धा खूप होतं. तर तरी पण मी लिहित गेलो आणि मग मला मार्मिकमध्ये जेव्हा शिवसेनेचं हे होता म्हणजे अजूनही आहे पण तेव्हा शिवसेनेचं होतं, त्याच्यावर मी इतिहास विषय घेऊन लेखमाला सुरू केली. तर त्यावेळेला श्रीरंग धारप म्हणून कार्यकारी संपादक होते, नंतर भाऊ तोरसेकर पण आले होते, पण त्यामुळे सगळ्यांना म्हणजे त्यांच्याशी झाला थोडा कॉन्टॅक्ट. पण आधी श्रीरंग धारप जे होते ना तर त्यांनी मला संधी दिली आणि माझी लेखमाला इतिहास या विषयावर, आणि त्याचा विषय असा होता की इस्लामी तवारीककार म्हणजे वखरी आपण त्याला तवारीक म्हणतो जुन्या काळातल्या त्यात सल्तनतला असलेला त्याच्यातून दिसणारा इतिहास भारताचा, तर हा विषय घेऊन मी जवळजवळ 7-8 लेख लिहिले असावेत. ही सुरुवात झाली आणि मग नंतर आता ह्याच्या पुढे तर काय सोशल मीडियामध्ये आपण रोज पोस्ट लिहू शकतो, म्हणजे दिसा माझे अखंड लिहित राहावे असं तर रामदास स्वामींचा जो आपल्याला संदेश आहे तर त्याला अनुसरून तर पोस्ट तर भरपूर लिहितो, तेही लोकांना आवडतं, फॉलोईंग आहे. तर लोक जसजसे आपल्याला प्रोत्साहन देतात वा आवडतंय म्हणतात तसा आपलाही उत्साह वाढतो. तसं मग अनेक कथा हे म्हणजे आपल्या लेख लिहिले सावरकरांवर जवळजवळ 25-30 लेख लिहिले असतील. त्याच्यानंतर मी कोविड काळामध्ये ऑनलाईन व्याख्यानं सुरू केली, म्हणजे शिकागोच्या
महाराष्ट्र मंडळात दिलं, सावरकर स्मारकाकडून दिलं, म्हणजे माझी तेवढी आधी वक्तृत्व असं काही मी म्हणजे काय शाळेत बिळात बोललो असेल तेवढं, पण काही एक विवेकानंद केंद्र जे आहे तिथे लहान मुलांसमोर वगैरे, पण असं वक्तृत्व असा अर्थी मी काही फार केलं नव्हतं. ते मला ऑनलाईन करताना तो सगळा अनुभव मिळाला आणि मग मोठ्या प्रमाणात पण मी तसं सुरू केलंय बोलायला. पण एक उत्सुकता आहे सावरकरच का, म्हणजे अर्थात सगळ्यांचंच, म्हणजे आपण सगळे सावरकर प्रेमी आहोत, पण आपल्याकडे आचार्य अत्रे आहेत, वि.वा. शिरवाडकर आहेत, म्हणजे असे बरेच साहित्यिक आहेत, आणि तरी तुम्हाला सावरकरांविषयी जास्ती ममत्व मी म्हणेन, असं का तेव्हा जाणवलं त्या वयात किंवा घडण्याच्या पहिलं घडण्याच्या काय हे सावरकरांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. जे आपण एक लेखक आहेत हरिभाऊ देसाई हरिम देसाई, ते बडोद्याच्या शाळेत वगैरे ते त्यांचं एक पुस्तक आहे शतपैलू सावरकर, ते नावाप्रमाणे सावरकरांचे 100 तरी पैलू आहेत. तर आता इतरांचंही मी लेखन खूप वाचलं, त्यांनाही म्हणजे माझी पद्धत काय होती, इथे मी माहीम सार्वजनिक वाचनालयाचा मेंबर होतो, रोज एक एक म्हणजे दरवेळेला एक लेखक घ्यायचा आणि त्याची धडाका लावायचा, अत्र्यांचं तर अत्र्यांचं, पुभा भावे तर पुभा भावे, जीए कुलकर्णी तर जीए कुलकर्णी, सगळ्यांचं घेतलं, आवडायचं सगळं, पण सावरकरांची मोहिनी काही गेली नाही. कारण इतके पैलू आहेत ना, म्हणजे आपण आता तुम्हाला अगदी साधं उदाहरण देतो की बाबूजींचा एक सिनेमा झाला सावरकरांवर, आता रणदीप हुडा यांनी काढलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा प्रत्येक जण म्हणतो अहो नंतर फास्ट झाला पिक्चर, अजून पाहिजे होतं, सावरकरांचं तर कार्य 3 तासात बसणंच शक्य नाही, त्यामुळे मी लिहित गेलो तेवढं कमीच वाटत राहिलं ते, म्हणून सावरकर. आणि इतरांवरही लिहितो नाही असं नाही, पण ते अनुषंगिक राहिलेलं आहे, म्हणजे सावरकरांच्या अनुषंगाने काय अत्र्यांचं येईल, भाव्यांचं येईल, अजून कोण असतील लेखक, जीए कुलकर्ण्यांचं जे लेखन आहे ते मला खूप आवडतं, पण त्यांच्यावर काय लिहिणं, कारण सावरकरांनी हिंदुत्वाची कन्सेप्ट दिली ना, तशी हा कोणाची नाहीये, यांचं त्या त्या वेळेला आहे आणि एक साहित्यकार म्हणून त्यांच्याशी लिहिता येईल, पण सावरकर कसे कालातीत आहेत, कालजयी आहेत, त्यांचं पुढे चालू राहणार आहे, त्यांचा काळ तेही कालबाह्य कधी होतात कुठे होतात, कालबाह्य इन द सेन्स त्यांचं कर्तृत्व म्हणून मोठं आहे सशस्त्र क्रांती, पण आता सशस्त्र क्रांतीचा उपयोग नाही ना आपल्याला, आपण लोकशाहीत राहतोय, आपल्याला निवडणुका जिंकता येतात, प्रचार उघडपणाने करता येतो, तर मग ते सावरकर आता महत्वाचे आहेत, मग आज आता गरज त्यांचीच आहे. आता बाकीचं जे काय आहे ते मी राजकीयच्या जात नाही, पण ते जे काय आहे ते नाही मला पटत मनाला, आणि आपली आता जी काही आव्हानं पुढे येत आहेत तर त्या दृष्टीने आपल्याला करायला पाहिजे. शिवाय सोशल मीडियामुळे जसं आपल्या हातात शस्त्र आलंय तसं त्यांच्याही हातात आलंय, गोबेल्स निधी वापरतात, खोटं नाटं सांगतात. आता कसं झालं, 2003 साली त्या मणिशंकर अय्यर यांनी जेव्हा अंदमानातलं स्मृती हे उखडलं त्यांचं, नाहीतर शांत होतं, पण सावरकरांचं अंदमातलं जेव्हा ते पंक्ती त्या होत्या सती उद्याचं घेतले वाणय करी सतीचे, या पंक्ती ज्या होत्या त्या त्यांनी काही कारण नसताना नासधूस केली, खरं काहीच कारण नव्हतं, नाहीतर काय ते आधीचं सरकारी कळबळ होतं, असं काही अख्खं हिंदुत्ववादी सरकार आजच्या मोदींसारखं आलेलं नाही, त्याच्यानंतर परत ते सुरू झालं सावरकर द्वेष जो संपलेला होता, काही म्हणजे कमी झाला होता कारण ते राहिलं नव्हतं, पण हिंदुत्ववादी सरकार यायची शक्यता वाढायला लागली तसतसा त्यांचा द्वेष परत वाढायला लागला, नाहीतर खरं हे नव्हतं. तर त्यामुळे मग परत आपोआप मी म्हणजे ऍक्टिव्ह झालो किंवा कार्यरत झालो या विषयात. मग उत्तरं देण्याच्या निमित्ताने वगैरे 2008-09 पासून ऑर्कुट म्हणून एखादी होतं, मग फेसबुक आलं, आता एक्स आहे, आता सगळं ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, बरोबर, तर त्याच्यामध्ये आपोआपच आणि काय आपण वाट बघायला लागत नाही ना छापून यायची, तिकडे लिहिलं की इमिजिएट आपल्याला ताबडतोब मिळायला लागतात प्रतिक्रिया, त्यामुळे ते सावरकर याच्यावर फोकस जास्त आला. जशी आपण ती म्हणतो ना एखादी ज्योत खाली ज्वाळा खाली दाबली तर ती उफाळून वर येते, तसं सावरकर आहे, सावरकर हे रणक्षेत्र आहे, तुम्ही जेवढं त्यांना दाबाल ना तेवढं ते उफाळून वर येणार आहे. हे म्हणजे ट्रोल्स हेच सावरकरांचे ऍक्च्युली स्टार प्रचारक म्हणू आपण तसे, आणि निंदकाचे घर असा विषय झाले, पण ही निंदायचं काय माहिती का, निंदा जर चांगल्या स्वरूपाची असली ना ती टीका अभ्यासू तर ती आपण म्हणजे त्याला अर्थ व्हॅलिड धरतो, इथे बदनामी दखलफेक आणि खोटं नाटक वाटेल ते ज्याला काही, आणि
संख्येचं जे आहे ना, म्हणजे गोबेल्स नीती म्हणतात जर्मनच्या, की तुम्ही वारंवार वारंवार 100 वेळा एकच खोटं सांगितलं की सर्वसामान्य माणसाला ते खरं वाटायला लागतं. प्रत्येक जण जाऊन काय करत नाही ना. आता इथेच मी म्हणतो की रणदीप हुडांचं सिनेमा काय किंवा कधी म्हणजे आधी मराठीत पण लेखन खूप झालंय, मी नावं घेतली तशी, पण विक्रम संपतनी जे आणलं आता लेटेस्ट पुस्तक आणि रणदीप यांनी अमराठी लोकांमध्ये जागृती व्हायला मदत झाली. महाराष्ट्रात तर आपण प्रयत्न करत असो. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सावरकरांविषयी अधिक जाणून घेऊया चंद्रशेखर सानेंकडनं. तुम्ही एकत्र हा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आज आपण स्पेशल पॉडकास्ट करतो आहे चंद्रशेखर साने सरांबरोबर. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सावरकरांविषयी जाणून घेतोय चंद्रशेखर साने सरांकडनं. सर, आता थोडासा चित्रपटाबद्दल, म्हणजे तुम्ही दोन तीन वेळा तरी चित्रपट पाहिलाय सावरकरांचा, तर त्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला कसा वाटला चित्रपट हे थोडंसं जाणून घ्यायचंय आणि सगळे मुद्दे त्या चित्रपटाच्या अनुषंगाने आलेले आहेत का सावरकरांच्या जीवनावर. सावरकर चरित्र इतकं अफाट आहे आणि जवळजवळ 83 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलंय, पण 83 वर्षातल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांनी कर्मयोगाप्रमाणे काम करत राहिलेले आहेत. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात ते आहेत. बघा, म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं तर सावरकरांचं काव्य हे स्वतः रणदीप हुडा म्हणाल्याप्रमाणे त्यांना नाही घेता आलं त्या चित्रपटामध्ये. त्यामुळे बसवणं हा सावरकर चित्रपटामध्ये 3 तासात बसवणं हाच प्रश्न. मी मगाशी म्हटलं कदाचित त्याप्रमाणे बाबूजींनाही आला होता, हुडा सरांनाही आलेला होता, कारण ते खरंच अशक्य. म्हणजे 2-3 भागात तरी एक काढायला लागतील किंवा सिक्वेल काढायला लागेल किंवा म्हणजे आपली मालिका काढायला लागेल त्याच्यावर, टीव्ही म्हणा किंवा OTT वेब सिरीज. तर त्यामुळे मी काय कमी आहे असं मी म्हणणार नाही. त्यांच्याकडून त्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. पण आता एक मोठा जो आक्षेप, मोठा आक्षेप म्हणण्यापेक्षा सावरकर चरित्राला जे केवळ मत्सरापोटी डाग लावायचा प्रयत्न करतात तर त्यातले जे आक्षेप असतात ना त्याची उजरती हे सगळी ह्या चित्रपटात घेतलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ सावरकरांनी क्षमापत्र लिहिली हा एक मोठा अनावश्यक, कारण 50 वर्ष ज्या माणसाला काळे पाण्याची शिक्षा झाली आहे आणि याला पळून जाणं शक्य नाही, ते बेट आहे आणि तिकडे नरभक्षक टोळ्या आहेत आणि मार्सेलिसला जसं धाडस केलं सावरकरांनी तसं एवढ्या छळातून पिचून गेलेल्या माणसांनी पुन्हा धाडस तसं करू शकतील ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. दुसरा पर्याय छळातून काय होत होता की सावरकरांचा एकट्याचा छळ झालाच नाहीये हे तर उघड आहे, पण त्यांना शिक्षाही 14-14 वर्षाच्या होत्या ना. इतरांना सावरकर ही अशी एकच व्यक्ती आहे की ज्यांना 50 वर्ष झाली, दुसरं फाशी दिली असती तर काय झालं असतं, तर असं फासावर गेले असते मग काही प्रॉब्लेम नव्हता त्यांना त्या केसमध्ये. पण नुसतंच तिळतीळ मरायचं हे सावरकरांना मंजूर नव्हतं. दुसरा काय होत होतं, छळामुळे काही लोक आत्महत्या करायचे ते तर करायचं नव्हतं सावरकरांना, ते अतिशय उपयुक्ततावादी दृष्टिकोन होता की फुकट जीव देणं सकारात्मक होता. त्यांनी आजकाल मुलं लहान म्हणजे आपण म्हणतो ना कॉलेजमध्ये पटकन निराश म्हणून करतात, तर त्यांनी माझी जन्मठेप वाचावं सावरकरांच्या मनात आले नसतील काही विचार, आलेच, त्यांनी लिहिलेलंच आहे. पण त्यातून ते सावरायचं की नाही मला हे काम मला मातृभूषी भूमीसाठी केलं पाहिजे आणि मी मारता मारता मध्ये तो झुंजत शेवटपर्यंत झुंजायचंय मला. तर त्यामुळे तो मार्ग नव्हता, तो चुकीचा मार्ग होता की माझं कर्तव्य पूर्ण झालेलं नाहीये तोपर्यंत तर मी नाही हे करणार, म्हणून त्यांनी तसं जगायचंही होतं. पण काही जणांना वेड लागलं, पण सावरकर सतत योग ध्यान करायचे तिकडे त्यांचं आध्यात्मिक सावरकर त्यापुरते दिसतात आपल्याला, बाकी बुद्धिवादी सावरकरच आहे पण ते उपयुक्ततावादी होते. म्हणून तिकडे काय उपयुक्त होतं तर ध्यानधारणा उपयुक्त होती, योग साधना उपयुक्त होती, तर त्यांना कुंडलिनीचा अनुभव आला वगैरे त्यांनी ते वर्णन केलं, पण तो आपण तेवढ्याच पोहता ठेवू बागारतातच, कारण नंतर त्यांनी त्याच्यावर विज्ञान निष्ठाच स्वीकारलेली आहे. तर त्या भागापुरतं त्यांनी जी काही हे निवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये राहायला काय मार्ग, अर्ज विनंत्या
कारण तुम्हाला दुसरा पर्यायच नाही. बरं, सावरकर बॅरिस्टर होते, त्यांनी इंग्लिश कायद्यांचा अभ्यास केला होता, तर त्यांना माहिती होतं की आता इंग्लंड स्वतःला मिरवते काय, की आम्ही भारतावर जुलूम करत नाही आहोत, आम्ही लोकशाहीनी चालवणारा आमचा देश आहे. तर त्यांच्याच तंगड्या त्यांच्या गळ्यात घालायच्या, म्हणजे त्यांच्याच कायद्याचा आधार घेऊन त्यांना पत्र लिहायची. आता हे पत्र लिहिलेले जे आहेत वेगवेगळी, त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून एक 14 सालचं जे पत्र, म्हणजे अर्ज जो आहे, मर्सी पिटिशन म्हणा, तुम्हाला पाहिजे तर माफी पत्र म्हणा. माफी म्हणजे काय, मी चुकलो क्षमा करा, बरोबर आहे. तर तसं तर त्याच्यात नाहीये, पण मी तुमची, जर तुम्ही आम्हाला, आम्ही, मी का पडलो सशस्त्र क्रांतिकार्यात, तर त्यावेळेला जी सिच्युएशन होती, जी काही तुम्ही शस्त्रहीन केलं होतं, तुम्ही काही आम्हाला कर्ज विनंत्या करून देत नव्हता, तर मग आमच्याकडे मार्ग काय राहिला, तर तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही जर आता आम्हाला काही सुधारणा देताय आणि आम्हाला वैधानिक पद्धतीने देताय, तर मी त्या ह्याच्या पद्धतीने काम करून, वैधानिक म्हणजे वैधानिक किंवा आपण म्हणू विधायक पद्धतीने काम करून, शस्त्रांचा मार्ग सोडून माझ्या बरोबर जे मला मानणारे आहेत त्यांना सांगून, मी जर का हा मार्ग स्वीकारला तर तुम्ही आम्हाला मला सोडून द्या. आणि त्याच्या पुढे जाऊन सावरकर लिहितात की समजा तुम्हाला मी सोडणं, कारण सावरकर सर्वात डेंजर कशा दिशेने प्रेरणा देणार आहेत, इन्फ्लुएन्सर आपण आजच्या भाषेत म्हणतो ना, प्रभाव, त्यांच्या ह्याच्यात प्रभाव पडायचा. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की मला सोडलं आणि अडचण येते, तर मला नका सोडू, माझ्या इतर सगळ्या राजक्रांतिकारक बांधवांना सोडा. तर हे लिहिण्यात म्हणजे काय मोठी चूक आहे हे मला अजूनही कळलेलं नाही. म्हणजे तो बेरी बरोबरचा त्यांचा संवाद आहे, तो संवाद त्याच्यातून केलेला होतो, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जो क्रॅडॉक म्हणून येतो, बॅरी बरोबर नाही, क्रॅडॉक म्हणून ब्रिटिश गव्हर्नर होता तो, तर तो अंदमानात मुद्दाम पाठवला होता. कारण काय झालं होतं, तो जो धमाका असं काय झालं होतं, होतीलाल वर्मा म्हणून होते त्यांनी क्रांतिकारक, त्यांनी गुप्तपणाने काहीतरी बरेच उलाढाली करून एक पत्र हिंदुस्थानात पाठवलं की कसे हाल होत आहेत, आणि त्याच्यातून जे गदर पार्टीचे लोक होते त्यांनी एक कल्पना चित्र काढलं, सावरकर कोलू पिसत आहेत, आणि तर तोही घेतलेला आहे प्रसंग सिनेमामध्ये. मला रणदीप हुडाचं आश्चर्य वाटतं, काय डीप अभ्यास केलाय. तर त्यांनी तो प्रसंग घेतलाय, आणि मग तो नंतर शीख म्हणतो ना की आओ बाबूजी हमने तो आपका देखा था कोलू चलाते, मुझे नहीं लगा था मैं भी यहां पहुंचूंगा. तर ते त्याच्या त्यामध्ये आवाहन असं होतं गदर पार्टीच्या लोकांना केलेलं, की कॅनडात असतील किंवा ते कोमाघाटा मारू प्रकरण झालं असेल वगैरे, तर त्याच्यामध्ये आवाहन असं होतं की अरे आपला भाई एक सावरकर, विनायक दामोदर सावरकर, जिसने ये 1857 का समर का बुक लिखा है, और तो ये पढ़ो और ये कैसे हालत में है, तो चलो भाई हम अपने वतन जाएंगे फिर से, और अपने मातृभूमि की सेवा करेंगे, उसे स्वतंत्र करेंगे. असं करून जी प्रचंड प्रमाणात ती लोक आली काय, तर तो जो भाग आहे, तर म्हणजे प्रेरणा जी स्त्रोत म्हणतो ना आपण, तसा सावरकर आहे. पुढे भगतसिंग यांनी एक त्याची, तो एक थोडा सिनेमातला अँगल चुकलाय की ती ट्रान्सलेशन नाही केलं भगतसिंगांनी, त्यांनी पुनरावृत्ती काढली, एक प्रिंट छापली, सुभाषचंद्र बोसांनी काढली, तर अशा प्रकारे प्रेरक होते. तर त्यामुळे सावरकर काय म्हणतात की तुम्हाला असं वाटत असेल की मला सोडल्याने अडचण येईल, तर ह्या सगळ्यांना सोडा. आणि त्याप्रमाणे 1918-1919 दरम्यान शेकडो क्रांतिकारक सुटले होते, आणि त्या सगळ्यांना ज्या अटी सावरकरांना पुढे घातल्या त्यासाठी होत्या की राजकारणात भाग घेणार नाही आणि मी स्थानबद्ध राहीन काही वर्ष. यासाठी आणि सचिंद्रनाथ सन्याल यांनी सुद्धा लिहिलेलं आहे की ह्या सगळ्या अटींवर आम्ही सह्या करून सुटलो, पण आम्हाला सोडलं, पण सावरकर बंधूंना काही सोडलं नाही. आणि क्रॅडॉक, त्याचं कारण असं आहे की क्रॅडॉकनी शेरा मारलाय की सावरकर ही सगळी पत्र लिहितायत, जी काय भाषा वापरतायत, पण त्यांना मनातून कसलाही पश्चाताप झालेला मला वाटत नाही. आता ह्याच्यापेक्षा अजून काय पोच पाहिजे की ती क्षमापत्र ही फक्त एक गनिमी कावा किंवा एक ती पत्र होती, हो शत्रूला दिलेली वचनं ते पाळणारच नव्हते, ब्रिटिशांना माहिती होतं ना. त्यामुळे त्याच्याविषयीचा हे एक अतिशय मोठा अपप्रचार, नुसतं शब्द नसतात वाचायचे इतिहास वाचताना, बिटवीन द लाईन्स त्यांनी केलेल्या पुढच्या गोष्टी त्यांनी त्याप्रमाणे ते केलेलं आहे पुढे सावरकरांनी, म्हणजे विधायक मार्गाने त्यांनी नंतर ती केलेली आहे सेवा, त्यांची जी मुत्सद्देगिरी आहे पुढची, तर ते आपण म्हणजे नंतर सांगूया किंवा बोलू वाचू वाचू लोक.
मला पण आपले पण पॉडकास्ट दोन चार भाग होतील असं वाटतंय होऊ शकतील पण तो एक आक्षेप असतो म्हणजे इतकं अतिशय कीव येण्यासारखे आक्षेप आहेत पण द्यायला लागतात आता उत्तर कारण गाजावाजा खूप होतो. दुसरा एक आक्षेप घेतला होता सावरकरांनी पेन्शन घेतलं. अरे सावरकर काय जॉब करायला गेले होते का अंदमानला त्यांना काय तुम्ही बघितलं सिनेमात कशा पद्धतीने त्यांना त्रास झाला. तो एकतर कुठेही ब्रिटिशांनी पेन्शन सावरकरांना असा शब्द वापरलेला नाहीये अलाउन्स असा शब्द अलाउन्स म्हणजे भत्ता निर्वाह भत्ता. आता कसं होतं की जे स्थानबद्ध जे जे लोक झाले त्या सर्वांना काहीतरी याचं उपजीविकेचं साधन राहिलं नव्हतं. त्यांना सोडलं तर बाहेर नंतर सावरकरांना पण सोडायला 1924 राहिलं म्हणजे इतर सगळ्यांना 5 वर्ष आधीच सोडलं होतं. सावरकरांना नाही सोडलं. जरी माफीच मागितली असती तर आधीच सोडलं असतं ना बरे की ट्रेटर म्हणून दहशत होती. हा माणूस बाहेर पण अहो पुढची गंमत सांगतो सोडल्यानंतर ते काही काळासाठी 15 दिवस नाशिकला नंतर सोडलं होतं 27-28 साली तर ते तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र मुंबई ह्याला की अहो हे काय बॅग मागे लावले लवकर परत बोलवायला इथे काहीतरी उद्योग करून ठेवतील हे पत्र आपल्याला आर्काइव्ह मध्ये आहे. तर त्या सगळ्या ह्याच्यामुळे सावरकरांना कुठून तरी टार्गेट करत राहायचं हा सतत काहीही आरोप. मग ते पेन्शनचं मी बोलत होतो तर पेन्शन हा शब्द वापरलाच नाहीये ब्रिटिशन अलाउन्स म्हटलं अलाउन्स म्हणजे भत्ता. तर त्यांच्या उपजीविकेचं साधन नव्हतं. त्यांनी आधी अर्ज केला की मला वकिली करायची हे द्यावी ती फेटाळली. त्यांचं उत्पन्नाचं साधन काय तर लोकांनी जे काय थोडे 14-1000 रुपये जमा करून दिले होते ते आणि हे तुमचं लेखन त्यांचं त्याचं मानधन काय तुटपुंज असेल तेवढं. तर एवढी महागाईची भयंकर हे आणि 4 लोक त्यांच्या घरातली एक नोकर आम्हाला एक त्यांनी समाजकार्य ते खूप करायचे तर तो प्रवासाचा वगैरे खर्च ते लोक करत देत असतील पण बाकी तो सगळा इतर जो काही खर्च त्या अनुषंगाने यायचा तो असा सगळा विचार करून सावरकरांनी ठरवलं की 1928 ला एक कायदा झाला होता की सगळ्या स्थानबद्ध क्रांतिकारकांना 120 ते 150 त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपण द्यायचा आणि त्याप्रमाणे 1928 ऑगस्ट पासून तसा द्यायला सुरुवात झाली. ऑगस्ट किंवा आधीच असेल तर त्याप्रमाणे बंगाली क्रांतिकारकांना भत्ता मिळायला लागला 120 ते 150 रुपयापर्यंत. तर ही सगळी माहिती यदी फडके डॉक्टर यदी फडके म्हणजे जे हिंदुत्ववादी नाहीत जे सावरकरवादी नाहीत त्यांनी दिलेली माहिती हा की त्यांनी सगळं वर्णन केलंय आणि बंगाली क्रांतिकारकांना कसा 150 रुपये मिळत होता आणि सावरकरांना किती मोठ्या मुश्किलीने काटछाट करत आधी 100, 75, 60, 60 रुपयापर्यंत तो भत्ता मंजूर कसा गेला हे सगळी माहिती आहे. दुसरं एक पुस्तक आहे जेंटलमनली टेररिस्ट म्हणून तर त्याच्यामध्ये तो पण शोधनिबंधच आहे. तर त्याच्यामध्ये तर सगळे तक्तेच दिलेत त्यांनी की कुठल्या लोकांना कशा पद्धतीने मिळत होते. त्याच्यातलं एक नाव अजून मी तुम्हाला महत्वाचं सांगतो ज्यांना असं भत्ता नाही भत्ता मिळत होता त्यांचं एक नाव सांगतो त्या पुस्तकात जेंटलमनली टेररिस्ट म्हणून जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये कोणाला अजून भत्ता मिळतं ते म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू शरदचंद्र बोस आणि यांना भत्ता मिळत होता. हे सगळे हे लोक का टाळतात आणि पुढे आगाखान पॅलेसमध्ये गांधीजी जेव्हा तुरुंग याच्यात म्हणजे तुरुंग कसला आगाखान पॅलेसमध्ये होते ते त्याच्यामध्ये जेव्हा त्यांना ठेवलं तेव्हा त्यांची सिक्युरिटी आणि काय जमादार आता त्या सगळ्यांचा मिळून त्या वेगळाच होता तो त्यांना मिळणारा भत्ता. स्वतः गांधींना 450 रुपये मिळायचा 1942 च्या त्यांना त्या वर्षी 450 रुपये आणि पुढच्या वर्षी 550 रुपये भत्ता मिळत होता. तर आता ह्यालाही पेन्शन म्हणायचं का आपण म्हणा मग सगळ्यांना एकच शब्द वापरा त्यालाही ब्रिटिशांनी अलाउन्सच म्हटलं तो अलाउन्सच आहे. कोणीच हे सगळेच शेवटी काय झालं तरी हे सगळे देशभक्त होते. आम्ही कधी असं म्हणणार नाही की यांनाही पेन्शन मिळत होतं. इतका चुकीचा शब्द आहे ना पेन्शन शब्द वापर आणि जेलमध्ये असणाऱ्या माणसाला कसलं पेन्शन. बर जेल म्हणजे अगदी जो बंदिस्त असतो तिथे तर कपडे काय चटेरी पटेरी असतात ते तर द्यायलाच लागतात गव्हर्नमेंटला काय कांबळी द्यायला लागतात थंडीमध्ये जेवायला वाढायला लागतो. हाच फक्त प्रकार तुम्ही अर्ध प्रमाणातल्या जेलमध्ये म्हणजे एका विशिष्ट जिल्ह्यापुरते किंवा जेव्हा तुम्ही स्थानबद्ध असता आणि तुमच्या कुटुंबाची जबाबदारी असते त्यावेळेला
त्यावेळेला हे द्यायलाच लागतं. आता अंदमानातच काही जणांना सगळे काही सेल्युलर जेलमध्ये नव्हते, वसाहत होती अंदमानात सुद्धा एक वेगळी, तर वसाहतीत ओपन जेल आपण आजच्या भाषेत म्हणू, तर तशा लोकांना काम करायला संधी होती, घर बांधायची होती, लग्न करायची परवानगी होती, ज्यांची लग्न झाली असतील त्यांना कुटुंबाला आणायची परवानगी होती, ही सगळी काहीच मिळाली नाही ना सावरकरांना. त्यामुळे हा सगळा प्रोपोगंडा आहे आणि हा सिनेमा जो निघालाय ना तो अँटी प्रोपोगंडा आहे, प्रोपोगंडा ह्यांचा आहे, तयार केले पार्श्व. तिसरा आता अगदी आपण थोडक्यात घेऊ आक्षेप, म्हणजे शिवाजी महाराजांच्यावर सावरकरांनी वाईट लिहिले, काकतालीय न्यायानी ते राजे झाले. अहो काकतालीय न्याय असा तो फक्त वाक्यच नाहीये, सावरकरांचा एक विशिष्ट तत्वज्ञान आहे आणि शैली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक असे पर्याय दिलेले आहेत, प्रयत्नांनी म्हणा किंवा दैववादाने म्हणा, देवाच्या इच्छेनी म्हणा, संघटितपणाने म्हणा, असे वेगवेगळे पर्याय आहेत. किंवा तुम्हाला वाटत असेल तर कावळा बसायला आणि फांदी बसायला जाणे म्हणून काय झालं, तर शिवाजीचं राज्य नव्हे तर शिवाजी महाराजांचा जन्म आणि हिंदू मुस्लिम लढ्यांमध्ये मुसलमान जिंकायला सुरुवात होणं याला एक गाठ पडली. असं नाही म्हटलेलं की शिवाजी महाराज राज्य म्हणजे चुकून झालेलं योगायोगाने घडलेलं असं नाही म्हटलेलं त्यांनी, तर असं काही पूर्ण अर्थ न वाचता त्यातली खरी हे समजावून न घेता प्रचार करत राहायचा खोटा हे चालू आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं वेगवेगळे लोक देत आहेत, पण तो फ्लो फोर्स जो आहे ना तर त्याला आपले लोक काही प्रमाणात म्हणजे ज्यांनी वाचन केलेले आपल्या म्हणण्याचे म्हणतात ज्यांनी वाचलंय त्यांना ते माहिती खरं काय आहे ते, आणि प्रोपोगंडा करणाऱ्यांनाही बऱ्याच जणांना ते माहिती, पण काही जण खरंच अनभिज्ञ त्या बाबतीत. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशी सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, आज आपण विशेष पॉडकास्टमध्ये चंद्रशेखर साने सरांना आमंत्रित केलेला आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सावरकर या विषयावर चंद्रशेखर साने सरांशी संवाद साधतोय. सर, आता जाणून घ्यायचे तुमच्या कार्यक्रमांविषयी, कारण आपण चित्रपटाबद्दल बरंच बोललो, तर तुमचे दोन कार्यक्रम आहेत, एक म्हणजे समाज क्रांतिकारकांची यशोगाथा हा एक कार्यक्रम आहे आणि तुम्ही 25 हून जास्त कारागृहांमध्ये चांगले नागरिक घडवण्याच्या दृष्टीने कार्यरत आहात, तर ह्या दोन्ही कार्यक्रमांबद्दल जे तुमचे आता चालू आहेत त्याविषयी जाणून घ्यायचे. 2021 मध्ये एक माझी अनेक दिवस इच्छा होती की सावरकरांचं जे समाज कार्य आहे नगरीतलं तर ते जरा लोकांपुढे कमी येतं व्हिज्युअल स्वरूपात, तर आपण अशी एखादी माहितीपट डॉक्युमेंटरी करावी की ज्याच्यातून रत्नागिरीतलं कार्य सावरकरांच्या समोर आणता येईल. तर आता एवढं ते जुना काळ आहे, 100 वर्ष झाली त्याला, तर आपण आता ह्या सगळे ते हयात असतील नसतील त्यावेळेस लोक वगैरे माहीत नव्हतं, पण ती ठिकाणं तर अजून आहेत आणि तिकडे त्यांचे लोक काम, म्हणजे त्यांनी काही संस्था स्थापन झाल्या असतील किंवा असं आपण पतितं पावन मंदिर वगैरे आहे, तर आपण तिकडून घेऊ आणि जे कोण त्यांनी प्रत्यक्ष बघितलेले लोक असले तर फारच छान, पण नाही तर त्यांचे मुलं नातवंड ज्यांनी ऐकलंय सावरकरांच्या विषयीच्या आठवणी त्यांनी आपल्या आजोबांकडून वडिलांकडून ऐकल्यात त्या तरी आपण चित्रित करून घेऊ आणि मुख्य त्या स्थानांचं दर्शन लोकांना घडवू. ते जेव्हा कोणी रत्नागिरी कोकण ट्रीप करतील तेव्हा ते त्या त्या स्थानांना भेट देतील आणि एक वेगळा अँगल सावरकरांचा हा पुढे आणू, की जसं ते एक लोकांचा समज काय हिंदुत्ववाद म्हणजे धार्मिकवाद हिंदू धर्मवाद तर तो सावरकरांच्या बाबतीत तरी निदान नक्की नाहीये, हा तरी आपण पुढे आणू, बाकी जे काय असेल ते झालं. पण सावरकर हे बुद्धिवादी होते आणि त्यांनी एक सप्त वेड्या हिंदू समाजाला पडलेल्या, म्हणजे रोटी बंदी की खाण्याने
दुसऱ्याच्या हातचं परधर्मीयाच्या हातचं तर जाऊ दे, परजातीयच्या हातचं खाल्लं तरी आपली जात आणि धर्म हे होतो, अशी अतिशय कडक वाईट समजत होती. तर ती तोडली. स्पर्शबंदी म्हणजे अस्पृश्यता होती, ती पण तोडणं आवश्यक होतं. कारण तुम्ही जर एकजिन्सी झाला नाही समाज तर कसलं हिंदू राष्ट्र आणि कसलं काय. तुम्ही राष्ट्र म्हणजे काय शेवटी, की तुम्ही एकच जीवानी आम्ही सगळे एक आहोत ही भावना. तर ही भावनाला या सगळ्या बेड्या ज्या आहेत पडलेल्या, की तू वेगळ्या जातीचा तू वेगळ्या जाती, आपले जवळजवळ 4000 जाती समजल्या जातात, तर त्या सगळ्या तोडल्याशिवाय स्पर्शबंदी, रोटीबंदी, दर्शनबंदी म्हणजे देवळात कोणी जायचं कोणी नाही जायचं याचे एक परंपरेने आलेले नियम अनेक शतक म्हणू आपण, तर ते तोडायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना, प्रत्येक हिंदू मात्राला दर्शनाचा अधिकार आहे देवाच्या. जी काय आपण मूर्तीपूजा स्वीकारलेली आहे, वेगवेगळे देव मानलेले, तर त्यांच्या त्यांच्या याचा आपल्याला आधार हक्क असावा, अधिकार असावा. आणि रत्नागिरीत असं भरीव कार्य झालं त्यांचं, कारण त्यांना तिकडेच राहायचं होतं. रत्नागिरी त्यांना बाहेर जायला बंदीच नव्हती. त्यांनी रत्नागिरी एक प्रयोगशाळा केली समाज क्रांतीची, तर ती मोडण्यासाठी त्यांनी व्यवसाय बंदी होती अजून एक, की अमुक व्यवसाय ब्राह्मणांनी करायचा नाही, तमुक व्यवसाय अस्पृश्यांनी करायचा नाही, मराठ्यांनी अमुकच केलं पाहिजे. तर ही बंदी तोडण्याचं त्यांनी निश्चित केलं. तर हे असे सगळे करण्याच्या दृष्टीने त्यांचं कार्य पुढे आणलं. म्हणजे आता तुम्ही आपण पटकन माहिती ते पतित पावन मंदिर, तर आधी आता हे मी एक इथे थोडस सिनेमात दाखवतो, की सिनेमात एक चुकीचं वाक्य आलेलं आहे सावरकर सिनेमात, की जर तुम्ही आम्हाला परवानगी देत नसाल अस्पृश्यांना बरोबर घेऊन जायला, तर हम इसके लिए अलग मंदिर बनायंगे. सावरकरांनी अलग मंदिर नाही बनवलं. सावरकरांनी अनेक, म्हणजे आधी पहिलं प्राचीन विठ्ठल मंदिर हे त्यांनी मुक्त केलेलं आहे, जे प्राचीन आहे. असं नाहीये की यांना आता वेगळं काढा, वेगळी मंदिर द्या, असं अजिबात सावरकरांचं नाहीये. ही खूप मोठी एक मोठा आक्षेप म्हणून पण घेतला जातो, पण हा चुकीचा आहे. तर तसं अजिबात नाहीये. सावरकरांनी जवळजवळ लहान मोठी अशी 500 मंदिरं, की ज्याची आपल्याला नावं आपण माहित नाही, पण काही काही आहेत. म्हणजे हनुमान मंदिर आहे शिरगाव पासूनच जवळ, जिथे पहिलं हे झालं म्हणजे प्रवेश झाला, आणि तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हे गाणं त्यांनी लिहून एका दलित समाजाच्या व्यक्तीकडून, आणि त्यांचे जे यांच्याकडे राहायचे ते दामले म्हणून त्यांच्याकडून म्हणून घेतलं, की कोणी असो तो महार असवा मांग की हिंदू ब्राह्मण झाला तरी आम्ही आमचा बंधू, असं तो एक बंधुभाव जागृत करणारा, समानता आणणारा असं ते गीत आहे. आणि ते सुद्धा आधीच आहे. पतितपावन खूप नंतरची गोष्ट आहे. पतितपावन 31 साली झालं, सावरकर आले 24 साली. 1924 ला बंदी झाले, 25 साली लगेच त्यांचं कार्य सुरू झालंय. 24 सालीच खरं तर. त्याच्याशिवाय त्यांनी ते मंदिर त्यांनी मग कशासाठी बांधलं असा प्रश्न येतो, की जर आधीचीच मोकळी करायची होती. रत्नागिरी जिल्हा हे त्यांचं कार्यक्षेत्र, बाहेर जायलाच मिळत नव्हतं. त्यामुळे असा प्रश्नच चुकीचा आहे की सावरकरांनी बाहेरची किती मंदिरं मुक्त केली, तर प्रश्नच आहे, उद्भवत नाही. त्यामुळे त्यांनी ती रत्नागिरीतली केली. मग पतितपावन मंदिर का बांधलं, तर त्याचं कारण असं आहे की अगदी ह्या सगळ्या मंदिरांमध्ये गाभाऱ्यात सुद्धा आपल्याला कोणालाच प्रवेश नाही. सवर्ण असोत किंवा शूद्र वर्ण असो किंवा कुठलाही वर्ण असो, फक्त तो जो पुजारी असेल जो नेमलेला त्यांनीच ते गाभाऱ्यात जाऊन हे करायचं. तर सावरकरांनी अशी कल्पना मांडली की अगदी मूर्तीपर्यंत जाऊन पदस्पर्श करून स्वतः पूजा करू शकेल असं एखादं सगळ्या हिंदूंसाठी मंदिर असावं, की जिथे त्याला पूर्ण आनंद मिळेल तो. आम्ही आणि प्राणप्रतिष्ठा केलेलं मंदिर, तर त्याला आपण तसं बांधावं. मग त्यांनी शेठ भागोजी शेटकीर धनिक होते ते मोठे, आणि सावरकरांचे अतिशय मोठे अनुयायी, आणि त्यांचा प्रभाव सावरकरांचा सगळी सशस्त्र क्रांतीकारक म्हणून पडला, तसा समाज क्रांतीकारक म्हणूनही पडला. पण त्यांच्या बोलण्यात जादू होती, कन्व्हिन्सिंग पॉवर होती, त्यामुळे त्यांनी शेटकीर कीर शेठ यांनाही हे केलं, की तुम्ही तुमच्यासाठी त्यांनी स्वतःच मंदिर बांधलं होतं, स्वतःला पूजा करताय, तर फक्त तसं न करता तुम्ही यांचाही विचार करा. आणि ते तानशूर होते खूप. हिरांचं कार्यही अफाटे त्यांचं. नंतर सावरकरांनी स्वतः त्या पतितपावन मंदिरात पुतळा बांधलाय, त्यांचा उभारलाय. त्यामुळे त्या याच्यामध्ये किरांनी मान्य केलं की सगळा खर्च मी देईन, तुम्ही बाकीचं बघून घ्या. तर किरांच्या हस्ते त्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करायची. त्यालाही विरोध झाला प्रचंड. तर तेव्हा कीर पण
भांबवले जरा की काय करू की नको नको म्हणायला कळत तात्याराव म्हणजे त्यांना तात्या म्हणायचे स्वातंत्र्य त्यांना त्यावर तात्या म्हणाले की तुम्ही आता हटायचं नाही आणि वेदोक्त पद्धतीनेच तुमच्या हातून पूजा होईल कारण 20-21 वर्ष झाली होती वेदोक्त वादाला. सावरकर म्हणाले नाही वेदोक्त पद्धतीनेच होईल जर करत नसेल तर मी स्वतः बसीन किंवा आमचं कोण पुण्याहून आम्ही ब्राह्मण मागवून जे सुधारकी विचारांचे पण आम्ही तुमच्या हातून वेदोक्त वेदोक्त बंदी इथे मोडली सावरकर प्रत्येकाला वेदोक्ताचा अधिकार आहे तो एक झालेला आहे आणि त्यावेळेला शंकराचार्य होते डॉक्टर पुर्तकोटी म्हणून ते प्रागतिक विचारांचे होते ते आले होते सगळ्यांना माहिती असलेले गाडगे बाबा मसूरकर महाराज हे सगळे त्याला उपस्थित होते त्यामुळे ते एक मोठी म्हणजे खरी क्रांती आहे ते समाज क्रांतीचं मंदिर आहे 1931 साली बांधून झालेलं आहे सगळेच पावन झालो ते सगळे पावन झाले पतित पावन म्हणजे एकतर नावाचं हे नावच आहे देवाला दिलेलं म्हणजे विष्णूला पतित पावन म्हणतात नामदेवांनी उल्लेख केलेला आहे तसं पतित पावन नाव ऐकून आलो मी द्वार पतित पावन हे जुनं नाव आहे पण सावरकर म्हणाले की पतित तर आपण सगळे आहोत सगळे हिंदू स्पृश्य हिंदू सुद्धा याच्यातून पावन होणार आहेत कारण तुम्ही त्यांना अधिकार देताय हे सगळे हिंदुत्वाचे आणि हिंदू धर्माचे दोन्ही म्हणजे हिंदुत्वाचे आणि हिंदू धर्माचे तर त्यामुळे हे क्रांती मंदिर आहे एक प्रकारे राष्ट्र मंदिर आहे म्हणजे कदाचित खूप मोठं प्रमाणात ह्याच्या अनेक शेकडो पटीने मोठं असेल अयोध्येचं राम मंदिर झालेलं पण त्याची छोटीशी आवृत्ती म्हणायला हरकत नाही ते राष्ट्र मंदिर आहे तर तो एक घेतला आम्ही आता हा झाला म्हणजे मंदिराचा भाग त्याच्याशिवाय सावरकरांनी अनेक शाळा वेगवेगळ्या जिथे सगळ्यांना सरसकट एकत्र बसवावं अशा काही चालू करून दिल्या आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांनी ती उघडून दिल्या की सगळ्या स्पृश्य अस्पृश्य मुलांना एकत्र बसवायचं कारण लहानपणापासूनच हे संस्कार पुसले गेले आहेत एकदा रुजले की मोठेपणी त्रास होतो ना तर त्या दृष्टीने काही शाळा आहेत तर तिकडचं एका शाळेचं आम्ही जी सावरकरांनी ऍक्च्युली परत किरणकडूनच बांधवून घेतली तर ती कोणाला माहित नाही त्याला सावरकरांचं नाव दिलंय तर ती आधी पेठ म्हणून पेठ किल्ला म्हणून तिकडे होती ती तिकडून खाली आणली याच्यामध्ये थोडासा धर्मांतराचाही भाग होता म्हणजे ख्रिश्चन मिशनरी शाळांमधून मुलांना थोडं आपले संस्कार लादायचे वगैरे तर त्याला आळा घालण्यासाठी सावरकरांनी या अशा शाळा वेगवेगळ्या सुरू केल्या आणि किंवा उघडल्या म्हणजे त्याच्यात प्रचार केला आणि तिकडेही खाऊ पुस्तकं पाट्या असं सगळं देऊन त्यांना आपल्याकडे हळूहळू वळवलं आणि असं बाळाराव सावरकर म्हणून त्यांचे चरित्र लेखक आहेत त्यांनी लिहिले की अनेक मिशनरी शाळा या त्याच्यातून बंद पडल्या कारण आपल्या इथे मिळायला लागलं उपलब्ध आहे म्हटल्यावर कशाला जातील दुसरीकडे लोक तुम्ही देत नाही म्हणून दुसरीकडे जातात ना त्यामुळे हा जो समानतेचा दृष्टिकोन सावरकरांनी दिलेला आहे अनेक व्यवसाय उघडून दिले बँकांकडून कर्ज आता अस्पृश्य समाजाला व्यवसाय करण्यासाठी बँड तयार करून दिला त्यांनीच ती वाजंत्री घेऊन सगळ्या कार्यक्रमांना यायचं देवळात असो लग्न असो आधी मुस्लिम समाजाचा बँड होता ठीक आहे त्यांचा होता ठीक आहे पण आपल्या समाजाचं काय यांना फक्त काम काय ते जे खालचं प्रकारचं होतं त्यांना काहीतरी नुसतं तुम्ही समत आणून चालत नाही ना त्यांचे आर्थिक काय करायचं मग तुम्ही बँड काढा काही जणांना पिंजाऱ्याचा व्यवसाय करायला दिलं तर ह्या सगळ्याला पैसा बँकांकडून कर्ज मिळवून दिले त्या काळात तर हे सगळं कार्य पुढे आणावं या दृष्टीने आम्ही भाषाशुद्धीचं काम आहे सावरकरांचं ओके आणि कारागृहांमध्ये चांगले नागरिक घडवण्याच्या दृष्टीने तुम्ही व्याख्यान बरोबर बरोबर व्याख्यान नाही कसं झालं 1924 ला सावरकर 6 जानेवारी 1924 ला शताब्दी झाली की सावरकरांना तुरुंगातून पूर्ण बाहेर काढून स्थानबद्धतेत ठेवलं पण तुरुंगातून म्हणजे पूर्ण मुक्तता नाही 2 अटींवर जी झालेली आहे तर ती मुक्तता 6 जानेवारी 1924 ला झाली त्यांची तर त्यावेळेला ती साजरी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल तर एक संकल्पना पुढे आली की आपण कारागृहात काही करू शकतो का एक आपले तरुण मित्र आहेत प्रांजल अक्कलकोटकर म्हणून तर त्यांनी ती एक सुवासा म्हणाली की आपण काही करू शकतो का तर म्हटलं अरे आपण त्यांचेच कार्यक्रम करू तर मग काय करावं तर मग सावरकरांवर ही जी डॉक्युमेंटरी आपण 21 साली तयार केली ती आपण दाखवू शकतो हे म्हणत आला माझ्या आणि मग त्या दृष्टीने सावरकर स्मारकाने पुढाकार घेतला आणि त्याप्रमाणे मग आता सगळं हे करायचं होतं तर ते कोण करायचं कारण तेव्हा ते
इथे बसून आपल्याला वेगवेगळे मनुष्यबळ. तर मग मी आपल्याला आता सोशल मीडियातला व्हॉट्सअप ग्रुपचा आधार घेतला. स्मारकाचे आपले कार्यवाह आहेत राजेंद्र वराडकर सर, त्यांनी सुद्धा वेगवेगळे मला कॉन्टॅक्ट दिले. आणि अगदी चंद्रपूर, तुमचं गडचिरोली, सिंधुदुर्ग, आर्थर रोड असे 25 ते 30 कारागृहाचे मला, म्हणजे कारागृह जिथे आहे तिकडच्या शहरातले स्थानिक कार्यकर्ते मिळवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत होतो. आपले वेगवेगळे ग्रुप आहेत, हरघर सावरकर समितीचं एक मी पुण्यात काम करतो, तर त्यांचंही खूप छान आम्ही काम तिकडे करतोय. सगळं म्हणजे गणेशोत्सव स्पर्धा झाली किंवा आता वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा झाली, सावरकर सिनेमाचं प्रमोशन किंवा एक म्हणजे त्याला एक चांगली हे मिळावं याच्यासाठी प्रयत्न चाललेत. तर त्यांच्या ग्रुपवर म्हणा किंवा वेगवेगळ्या विषयात मध्ये मी आवाहन केलं की मला सगळीकडे तर मी जाऊ शकत नाही ना, उठून नागपूरला जाऊ शकत नाही किंवा अजून कुठे, तर तिकडे कोण करू इच्छित आहेत का, तर त्याचं जे समन्वयाचं ना काम ते मी केलं. आणि हळूहळू लोक आधी सुरुवातीला थोडं नव्हतं पण लक्षात यायला लागलं की अरे हा हे चांगलं होईल. काहींना वाटलं की कशासाठी, तर म्हटलं जे ज्यांच्यापर्यंत सावरकर पोचत नाही, एकमेकांना आपण खूप सांगितलं सावरकर, पण जे असे लोक आहेत की ज्यांना पोचू शकत नाहीत, जे वाचू शकत नाहीत. आता तुरुंगातले काही सगळेच अशिक्षित नसतात, पण तरी वाचन वगैरे हे करण्याच्या त्यांना हे पोचवूया. सावरकरांनी पण तुरुंगवास भोगला एवढा, तर ते आणि त्यांनी प्रशिक्षित केलंय, प्रशिक्षित केलंय, कारागृहात खूप काम केलंय त्यांनी, साक्षर केलेलं आहे त्यांनी, वाचनासाठी त्यांना गोडी लावली. बाहेर आल्यावर तुला बाबूचं काम मिळेल असं सांगितलंय. आणि सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर समाज कार्य केलेलं आहे, म्हणजे कायम समाजासाठी तुम्ही कार्यरत राहा हा संदेश त्यांच्यापर्यंत जावा असं एक माझ्या मनात आलं की हे कैद्यांना आज जे आहेत चुका करून आलेले आहेत, गुन्हे करून आलेले आहेत, त्यांना हे त्याच्यातून ह्याच्यातून काहीतरी प्रोत्साहन मिळावं की अरे आपण बाहेर आल्यानंतर चांगलं काम करू शकतो की जे स्वार्थी नसेल, काहीतरी म्हणजे तुम्हाला उपजीविकेसाठी करायला लागेल पण ते गुन्हेगारीचं नसेल आणि चांगलं करता येईल असं आहे एक आदर्श ठेवा. म्हणून ती आपली रत्नागिरीची जी डॉक्युमेंटरी आहे माहितीपट तो त्यांना दाखवावा, आणि काही अजून स्थानिक लोकांना बोलायचं असेल तर ते अशा पद्धतीने. आणि त्याची परमिशन म्हणजे आपले जे अमिताभ गुप्ता म्हणून जेल प्रशिक्षण याचे आहेत, परमिशन त्या आहेत, आपल्या पश्चिम विभाग कारागृहाच्या स्वाती साठे मॅडम त्यांनी खूप मदत केली, सुपेकर साहेब म्हणून एक आहे, त्या सगळ्यांनी मला पटापट जाऊन भेटलो मी प्रत्यक्ष, त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ते म्हणाले आम्हाला असं कैद्यांसाठी चांगले विधायक कार्यक्रम आवडतील घ्यायला, करतच असतो आम्ही, तर तुम्ही अवश्य करा. मग त्यांच्या परवानग्या आल्या म्हटल्यावर लोकही पुढे यायला लागले. ते सगळं त्यांनी त्या त्या याच्यामध्ये जिथे प्रोजेक्टर होते हे होती तिकडे तिकडे बहुतेक ठिकाणी डॉक्युमेंटरी दाखवली, काही ठिकाणी स्थानिकांनीच काही भाषणं केली किंवा काही पोवाडे म्हणून दाखवले वगैरे, असे काही काही ठिकाणी कैद्यांनी बोलले स्वतः सावरकरांवर वाचून ते बोलले. एका ठिकाणच्या तुरुंगात तर मला रिपोर्ट म्हणजे एक अहवाल मिळाला की कैद्यांनी शपथ घेतल्या की आम्ही आता आयुष्यात परत गुन्हा करणार नाही, तर आणखी काय पाहिजे, छान झालं ते. आणि ते केवळ सगळ्या टीमचं काम आहे, मी फक्त ते करून देतो, चॅनलाइज करून दिलं, पण सतत तेव्हा 24 तास फोन आणि हे सतत चालू होतं की हे झालंय, इथे प्रोजेक्टर नाहीये, इथे काय करावं, तिकडची परमिशन आहे पण ते म्हणतायत, मग त्यांच्याशी बोलायचं जेलरशी. बहुतेक सगळ्या जेलर्स आणि सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. इथे येरवड्याला सुद्धा छान हे मिळालं, म्हणजे त्याचे ट्रेनिंग कॉलेज आहे तर त्याचे त्या साहेबांनी पण वायचळ म्हणून आहेत त्यांनी एक छान दिलं. त्यांनी त्यांच्या म्हणजे प्रशिक्षण देणारे पोलीस अधिकारी असतात त्यांच्यासमोर आम्ही हे केलं, ते जवळजवळ 50-60 मिनिट बसून ऐकत होते शांतपणाने. तर त्या सगळ्यांना सावरकरांचे आशीर्वाद, सावरकरांचं कार्य पोचलं, म्हणजे एक प्रकारची ना गेली 40-50 वर्ष पिढ्यांनी जी बेगमी केली नाही सगळी सावरकरांची, त्याला आता हे फळं येतात, म्हणजे अमराठी याच्यामध्ये विक्रम संपत किंवा उडानचा चित्रपट. खरंच खूप छान. आणि मला वाटतं सावरकर तुम्ही जगता आहात, कारण त्यांचंच एक वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, तर त्याचं देशाचं जे व्रत आहे ते तुम्ही स्वीकारलेलं आहे, कारण तुम्ही सावरकर प्रेमी आहात.
चंद्रशेखर साने सर खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून आणि सगळं सावरकर प्रेम अधिक वृद्धिंगत झालं. खूप खूप आभार आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आमच्या परीने आम्ही थोडं सावरकर उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. खरं तो महासागर आहे, त्यातले काही थेम गोळा केले आज आपण आणि आपण परत चंद्रशेखर साने सरांना आमंत्रित करणारच आहोत. आजचा आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर आमच्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सावरकरांवर अधिकाधिक सगळ्यांनी वाचन करावं आणि सगळ्यांनी सावरकर प्रेमी व्हावं अशी विनंती करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.